देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी. राज्यात सर्वाधिक 105 जागा जिंकून देखील भाजप सत्तेबाहेरच राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यात कोंडी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झालं आहे. सत्ता स्थापनेच्या गोंधळामध्ये शिवसेनेकडून सातत्याने टार्गेट केले गेलेले देवेंद्र फडणवीस यांच्या आधीपासून असलेल्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता यांच्यासारखे पक्षांतर्गत विरोधक देखील आता त्यांच्या विरोधात उभे राहायला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याचा विचार केंद्र भाजपाकडून सुरू आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या 7 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्या जागी राज्यातून कुणाला पाठवायचं याची खलबत सर्वपक्षीय पातळीवर होऊ लागली आहे. या 7 पैकी भाजपकडून 3 जण विजय होतील अशी गणिते जुळून आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेमध्ये पाठवून केंद्रात मंत्रिमंडळात घेण्याचा विचार भाजपमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर एखाद्या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यातील कौशल्याचा वापर करून घेण्यास भाजपाच्या केंद्रीय वर्तुळातील ज्येष्ठ नेत्यांचा विचार आहे. भाजपकडून विद्यमान राज्यसभा सदस्य अमर साबळे, अजय संचेती, उदयनराजे भोसले यांचे नावे देखील चर्चेत आहे. त्याचसोबत रामदास आठवले टर्म देखील संपत असून त्यांचंही पुनर्वसन भाजपला करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवायचं झाल्यास यापैकी कोणाचा तरी पत्ता कट होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकी आधी भाजपसोबत जाताना रामदास आठवले यांना राज्यसभा सदस्य तत्वाचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. त्याचसोबत उदयनराजे भोसले यांना देखील सातारा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेत पाठवण्यात येईल असं सांगितल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विद्यमान सदस्य अमर साबळे यांच्या खासदारकीवरच गदा येण्याची दाट शक्यता आहे.